मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, इडा पिडा टळू दे, इडा पिडा टळू दे, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं। आज आम्हाला प्रशासनानं पत्र दिलेलं आहे की उद्या 8 तारखेला सोडतो म्हणून, त्यामुळं सगळं आता मित्र साहेबांनी ते असं भेटीच्या विनंतीला मान देऊन मी आता परत सदाईन चालू केले। नेमकं मागणं काय काय आहे? मी अनिल बर्वे, इथं उपोषण बसलेले आमचे शेतकरी बांधव कृष्णकांत पवार साहेब, गेल्या 9 दिवसापासून या एक उजनी धरणातून एकरूप सिंचनामध्ये पाणी येण्यासाठी 9 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। आतापर्यंत या उपोषणस्थळी विद्यमान आमदार, माजी आमदार आणि आता विद्यमान प्रणितीताई शिंदे, दिलीप माने साहेब, अमरजी पाटील, अनेक सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रतिनिधी सर्वांनी येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि इथले खासदार साहेब पण येऊन पाठिंबा दिलेला आहेत आणि त्यांनी ज्या आणि आपल्या एकरूप सिंचन योजनेचे अधिकारी सुद्धा येऊन इथं आम्हाला आश्वासन दिलेत की जे होता होईल तेवढं लवकर पाणी सोडू। परंतु आमचं उपोषणाचं, कार्यकर्त्यांचं उपोषण केलेलं कृष्णकांत पवार साहेबांचं आहे की पाणी आणल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आश्वासन किती दिलं तर आजपर्यंत लेखी आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवलो, परंतु लेखी आश्वासन अधिकाऱ्यांच्या ह्याच्यावर आम्ही आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही। पाणी ज्या वेळेला एकरूप सिंचन योजनेमधनं आमच्या ह्याच्यामध्ये कॅनलमध्ये येईल तेव्हा तेच पाण्याने उपोषण सोडण्याचं त्यांचं म्हणणं आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधी, खासदार साहेब आणि आमदार साहेब, मेत्रे साहेब, प्रणितीताई या सर्वजण आल्यानंतर त्यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालवत होती, त्यामुळे त्यांनी सांगितलं की
प्रकृती खालो देऊ नका, एक शेतकऱ्याला आम्ही हे करणार नाही, जास्त करून आम्ही शासनाला म्हणजे प्रशासनावर दबाव टाकून काही काय आमच्या परीने प्रयत्न करून हे करतो। पण तुम्ही अन्न त्याग आणि आमरण उपोषण करा, निदान सलाईन आणि पाणी तर प्या म्हणून त्यांनी म्हणल्यानंतर त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या आणि खासदार साहेबांच्या आणि सर्वांच्या ह्याला हे ठरून उपोषण करते त्यांनी थोडं पाणी घेण्याचं हे केलं आहे। परंतु परवा दिवशीपासून 7 तारखेला आम्ही सलाईन सोडायचा प्रयत्न म्हणजे सलाईनसुद्धा लावून घेणार आहे म्हणून 7 तारखेला आम्ही ठरवले होते, त्यांनी ठरवले होते। मग त्यावेळेला त्यांनी आज साळेसाहेब जे उजनीचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या हाताखालचे जे मानेसाहेब आज 11 तारीख त्यांनी डेडलाईन दिले होते, परंतु आम्ही 8 तारखेला उद्या संध्याकाळी पाणी सोडतो म्हणून आश्वासन दिले। त्यामुळे हे 2 दिवस सलाईन चालू ठेवा, तुम्ही बंद करू नका, जेणेकरून तुम्हाला आरोग्याला धोका होणार नाही, पाणी तर येणारच आहे। त्यामुळे रिक्वेस्ट केल्यानंतर उपोषण सोडा म्हटल्यानंतर पण पवारसाहेब म्हणले की मी उपोषण सोडणार नाही, हे वाटल्यास तुमच्या मान राखून अधिकाऱ्यांचं मान राखून प्रशासन मान राखून आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे, परंतु सलाईन बंद करणार नाही म्हणून असं सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही पाणी कॅनॉलमध्ये येईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। ह्याचं जीवाचं बरं वाईट झालं तर शासनच उमेदवार राहणार आहे आणि शासनाने सुद्धा त्याची दखल घेत चाललेली आहे। कारण आता आमच्या वळसण प्राथमिक आरोग्य केंद्र अंडलखाली कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्र येतोय, त्यांनी सर्वच जण 3 दिवसापासून, पहिला 2 दिवस त्यांची काही विशेष नव्हतं, परंतु ज्या वेळेला प्रशासनात जाग झालं तेव्हापासून 24 तास इथं 2 ॲम्ब्युलन्स आणि ते कर्मचारी डॉक्टर 24 तास त्यांचं आरोग्याची काळजी घेत आहेत आणि रोजच्या रोज रिपोर्ट शासनाला कळवत आहेत। शासन सुद्धा ह्याचं अजून थोडं खबरदारी न घेता आज आश्वासन दिलेलं आहे, आम्हाला 100% माहिती हे आहे की आमच्या उपोषणाला यश येण्याच्या मार्गावर आहे आणि शेतकऱ्यांचा ह्या एकोपाचा विजय होण्याची म्हणजे एक काहीतरी आपण आशा बाळगलो होतो शेतकऱ्यांनी आपल्याला पाणी मिळेल ती अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे। शासन सुद्धा आता जागा झालेला आहे आणि जी गळती होती ती शासनाने गळती बंद केलेली आहे। आम्हाला वाटतं निश्चित शासन आम्हाला 100% विचार करेल आणि ह्यांच्या आरोग्याचा सुद्धा शासन विचार करावा लागेल, अन्यथा शेवटी प्रशासनावरच त्याचा सर्व भार पडेल। एकरूप सिंचन योजना अंतर्गत टोटल 72 गाव आहेत, अकोलकोट तालुक्यातले 51 गाव, आपल्या दक्षिणमधले 21 गाव आहेत। त्या 21 गावातल्या शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न पिण्याच्यापासून ते जनावरच्या पाण्याचा प्रश्न झाल्यानंतर शासन 5 महिने झालं त्या महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी स्मार्ट सिटीसाठी ते पाईप फोडले होते, त्यांच्यावर कारवाई केली नव्हती। ज्या वेळेला आम्ही ह्या उपोषणाच्या हात्यावर उपसलो त्यावेळेला दुसऱ्या दिवसापासून युद्ध पातळीवर 3 दिवसात ते काम पूर्ण करण्यात आलं। काम पूर्ण झाल्यानंतर आमचं जे दुसऱ्या ह्याच्यातलं आवर्तन आहे तिकडचं बंद करून दुसऱ्या आवर्तनामध्ये पाणी चालू करण्याचं त्यांनी साळेसाहेबांनी आश्वासन देऊन त्यांच्या अधिकाऱ्यांना अधीक्षकांना देऊन पाठवलं, आज त्यांनी आश्वासन दिलं आहे। त्यामुळं आज पाणी आणि सलाईन चालू आहे आणि ते 8 तारखेला त्यांनी म्हणले होते, आता शेवटी प्रशासन काय करणार आहे ते त्यांच्या हातात आहे।